शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा कांदा पिकावरती आहे। सध्याची परिस्थिती पाहता कांदा म्हणजे समस्या असं काहीसं समीकरण होताना आपल्याला दिसत आहे। त्याचं कारणही तसंच आहे मित्रांनो, कारण सततचं पडणारं दुही दुख, वातावरणात अचानक होणारा बदल, कांद्यावर पडणारे रोग, याच्यामुळे कांदा पीक वाचवणं हे मोठं जिकिरीचं काम होऊ लागलं आहे। आणि तशातच कांद्याचा खर्च जास्त आणि उत्पादन कमी, याच्यामुळे कांदा पीक तोट्यात जाताना आपल्याला सध्या तरी दिसत आहे। तर मित्रांनो, आपल्याला जर कांदा पिकावरती येणाऱ्या रोगाबद्दल आणि त्याच्या औषधांबद्दल जर अचूक माहिती असेल तर आपल्याला वेळ आणि पैसा हे दोन्ही गोष्टी आपल्या वाचणार आहेत। तर त्यासाठीच मित्रांनो, मी आज तुम्हाला कांदा पिकावरती महत्त्वाच्या 5 कॉम्बिनेशनबद्दल सांगणार आहेत। ते कोणत्या रोगावर चालतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। त्यातलेच रोग सांगायचं झालं तर मित्रांनो, पहिला हा मेन समस्या कांद्यावर येते ती कर्करोगाची, दुसरा पर्पल ब्लॉट ज्याला आपण जांभळा करपा म्हणतो, तिसरे अँथ्रॅक्नोज, चौथी डाउनी मायल्ड्यू, हे जे रोग आहेत। आणि त्याच्याबरोबरच मित्रांनो, थ्रिप्स मावा, हे जे रसशोषक किडी कांद्यावरती येतात, या सगळ्या रोगांवरती मी आज तुम्हाला जे 5 कॉम्बिनेशन सांगणार आहेत त्याचे 100% चांगले रिझल्ट आहेत। या कॉम्बिनेशनपैकी जर आपण कोणत्याही 2 कॉम्बिनेशन जे 8 दिवसाच्या अंतराने फवारणी केली तर आपल्याला 100% चांगला याचा रिझल्ट आलेला दिसून येईल। तर हे कॉम्बिनेशन कोणते आहेत तर चला आपण स्क्रीनवरती बघू। शेतकरी मित्रांनो, आपण औषधाचं प्रमाण हे 1 लिटरसाठी दिलेलं आहे, कारण कोणाचा पंप हा 15 लिटरचा असतो तर कोणाचा पंप हा 20 लिटरचा असतो। तर ते कन्फ्युजन न होण्यासाठी आपण प्रमाण हे 1 लिटरसाठी दिलेलं आहे। आपला पंप किती लिटरचा आहे हे बघून आपण तसं प्रमाण घ्यावं। तर पहिलं कॉम्बिनेशन आहे मित्रांनो, कुमान एल 2.5 ml 1 लिटरसाठी, रोको 1.2 ग्रॅम 1 लिटरसाठी, सिलिकॉनयुक्त स्टिकर ह्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि नुसतं सिलिकॉन हे 2 ग्रॅम आपल्याला पर लिटरसाठी घ्यायचं आहे। तर हे पहिलं कॉम्बिनेशन झालं मित्रांनो। तर दुसरं कॉम्बिनेशन आहे नॅटिओ 0.5 ग्रॅम पर लिटर, सोलोमॉन 1.2 ml पर लिटर आणि ॲम्बिशन 2.5 ml पर लिटर, याच्यासोबत पण आपल्याला सिलिकॉनयुक्त स्टिकर घ्यायचं आहे। मित्रांनो, आम्ही दिलेली माहिती जर आपणास आवडत असेल, यातून आपल्याला काही लाभ होत असेल तर आपण आपला चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून अशीच माहिती आपल्याला इथून पुढे मिळत राहील। तर तिसरं कॉम्बिनेशन आहे मित्रांनो, 22-3 1 ग्रॅम पर लिटर, कराटे 1.2 ml पर लिटर, याच्यासोबत आपल्याला स्टिकर वापरायचं आहे। तर हे 3 कॉम्बिनेशन झाले मित्रांनो। आता चौथं कॉम्बिनेशन आहे, याच्यामध्ये आपल्याला M45 2 ग्रॅम पर लिटर घ्यायचं आहे, ॲक्ट्रा आपल्याला 0.5 ग्रॅम पर लिटर घ्यायचं आहे आणि याच्यासोबत पण आपल्याला स्टिकर घ्यायचं आहे। आणि 5वं कॉम्बिनेशन आहे मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला अँट्राकॉल 2 ग्रॅम पर लिटर घ्यायचं आहे, ब्युनॉस 1 ml पर लिटर आपल्याला घ्यायचं आहे आणि मोवेंटो एनर्जी आपल्याला 1.2 ml पर लिटरला घ्यायचं आहे आणि याच्यासोबत पण सुद्धा आपल्याला सिलिकॉनयुक्त स्टिकर घ्यायचं आहे। तर मित्रांनो, हे 5 कॉम्बिनेशन आहेत। या 5 कॉम्बिनेशनपैकी आपण कोणतेही 2 कॉम्बिनेशनच्या 1 आठवड्याच्या फरकाने जर फवारणी घेतली तर आपल्याला याचे 100% चांगले रिझल्ट मिळतात। मित्रांनो, आशा करतो की ही माहिती आपणास समजली असेल। तर भेटू आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।